नमस्कार, मी ॲडव्होकेट अमृता साळुंके. आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत. आजचा विषय आहे नवीन रेराच्या प्रोजेक्टचे ॲप्लिकेशन्स. नवीन प्रोजेक्ट, आता तुम्ही गेल्या जून जुलै महिन्यापासून जे नवीन प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन रेरा अंडर करण्यासाठी जे ॲप्लिकेशन करत आहेत त्यांना अनेक अडचणींना फेस करावं लागत आहे. भरपूर रेराच्या क्वेरीज येत आहेत, ॲप्लिकेशन्स पुढे जात नाही आहेत. आता काय करायचं आणि या क्वेरीजना उत्तर कसं द्यायचं हा आजचा विषय आहे. आत्तापर्यंत 2017 आपण जे कुठल्याही प्रोजेक्टचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी अप्लाय करत होतो ते रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला 2 ते 3 दिवसात येत होते. आपल्याला एकही क्वेरी येत नव्हती. आलीच तर जनरल क्वेरी असायची जी आपण सॉल्व करायचो, ॲप्लिकेशन परत रिसबमिट करायचो आणि रेरा नंबर यायचा. आजपर्यंत CA सर्टिफिकेट रिगार्डिंग, आर्किटेक्ट सर्टिफिकेट रिगार्डिंग, इंजिनियरच्या कॉस्टिंग रिगार्डिंग किंवा ॲग्रीमेंट रिगार्डिंग अशा कुठल्याही क्वेरीज आपल्याला कधीही रेराच्या ऑफिसमधनं आल्या नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून अनेक क्वेरीज येत आहेत. आपल्या सगळ्यांचं लक्ष लागून राहिले ते आपलं ॲप्लिकेशन कितव्या डेस्कला आहे आणि ते कधी पुढे जाईल आणि मला रेरा नंबर कधी मिळेल. माझ्याकडे अनेक अशा केसेस आहेत ज्यांचे 2 महिने 3 महिने असे ॲप्लिकेशन रखडलेले आहेत. रेरा नंबर येतच नाही आहे, क्वेरीवर क्वेरी येते आहे, आम्हाला कळत नाही आहे काय फाईल करायचं आहे नक्की, क्वेरीमध्ये काय म्हटलेलं आहे तेच कळत नाही आहे. बरं, क्वेरी येते, क्वेरी आम्ही फुलफिल पण करतो, पण रिसबमिशनचा ऑप्शन येत नाही आहे. नक्की काय होतं आहे रेरामध्ये? सर्व बिल्डर्स प्रमोटर्सला मला असं सांगायचं आहे की रेरामध्ये आता प्रोसिजर खूप स्ट्रिक्ट झालेली आहे. तुमची ॲप्लिकेशन्स वर्ड टू वर्ड चेक केले जात आहेत. तुमचे CA सर्टिफिकेट, त्याचा फॉर्मॅट, तुमचे लँडचे डॉक्युमेंट्स, तुमचं टायटल सर्च रिपोर्ट, तुमच्या ॲग्रीमेंटचा ड्राफ्ट, त्याच्याबरोबर तुम्ही दिलं जाणारा डेव्हिएशन रिपोर्ट, तुमचं अलॉटमेंट लेटर, त्या अलॉटमेंटचा डेव्हिएशन रिपोर्ट, अशा सगळ्या गोष्टी ह्या ॲप्लिकेशनमध्ये आता चेक केल्या जातात. रेराच्या ऑफिसमध्ये आता टेक्निकल, फायनान्शियल आणि लीगल असे डिपार्टमेंट्स आहेत. तुमचं ॲप्लिकेशन तुम्ही जेव्हा फाईल करता तेव्हा या सगळ्या डिपार्टमेंटमधून ते चेक होतं, या सगळ्या डेस्कमधून ते जातं आणि मग तुम्हाला रेरा नंबर मिळतो. तुम्ही आता जे फायलिंग करताय ते आत्ताच्या नवीन प्रोसेसप्रमाणे तुम्हाला ॲग्रीमेंटचा ड्राफ्ट रेराप्रमाणे असला पाहिजे, जे मी माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. त्याचा डेव्हिएशन रिपोर्ट असला पाहिजे, तोही मी आधीच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. अलॉटमेंट लेटर रेराने दिलेल्या फॉर्मॅटमध्येच असायला पाहिजे, त्याचाही डेव्हिएशन रिपोर्ट कसा असायला पाहिजे तेही आपण डिस्कस केलेलं आहे. अशा सगळ्या पद्धतीने जेव्हा तुम्ही नवीन ॲप्लिकेशन अप्लाय करता त्याच्याबरोबरीने CA सर्टिफिकेटही तुम्ही त्याला जोडता, त्या CA सर्टिफिकेटचा बदललेला फॉर्मॅट असला पाहिजे. रेराने नवीन फॉर्मॅट दिलेला आहे CA सर्टिफिकेटचा, त्याच्यातले सगळे फील्ड्स तुम्ही भरलेले असले पाहिजेत. असं ॲप्लिकेशन तुम्ही अप्लाय करता रेराच्या डेस्क 1 ते ॲप्लिकेशन जातं. डेस्क 1 आणि डेस्क 2 या दोन डेस्कमध्ये डेस्क 1 तुमचं ॲप्लिकेशन टेक्निकली स्क्रुटिनाइज होतं की सगळे तुम्ही फॉर्मॅट्स अपलोड केले आहेत का, ते विजिबल आहेत का, ते वाचण्यायोग्य आहेत का, हे बेसिक चेकिंग डेस्क 1 होतं. डेस्क 2 जेव्हा ॲप्लिकेशन जातं तेव्हा तुमचं ॲप्लिकेशन 3 टेबलवरती फिरतं, ते म्हणजे टेक्निकल, फायनान्शियल आणि लीगल. टेक्निकल डेस्कला तुमचे सगळे विजिबिलिटीज चेक केली जाते, तुम्ही जी डेटा एंट्री केलेली आहे, वेबसाईटवरती जी एंट्री केली आहे ती चेक होते. त्यानंतर फायनान्सच्या डेस्कला तुमचं CA सर्टिफिकेट चेक केलं जातं, त्याच्यामधल्या तुमच्या कॉस्टिंग्स चेक केल्या जातात, त्या कॉस्टिंग तुमच्या वेबसाईट एंट्रीला मॅच करतात का नाही करतात हे चेक केलं जातं. लीगलला तुमचा टायटल रिपोर्ट चेक होतो, त्याच्याबरोबरीने त्याचे डॉक्युमेंट्स चेक होतात, लँड डॉक्युमेंट्स, त्याचे ॲफिडेविट्स फॉर्म B चेक होतो आणि तुमचं ॲग्रीमेंट आणि अलॉटमेंट लेटर आणि त्याचा डेव्हिएशन रिपोर्ट चेक होतो. लीगलच्या डेस्कला जेव्हा या सगळ्या गोष्टी स्क्रुटिनाइज करणं चालू असतं तेव्हा रेरा ऑफिसमधला स्टाफ
तुमचं ॲप्लिकेशन, तुमचा सर्वे नंबर, तुम्ही जे ॲप्लिकेशन केलं त्याचा सर्वे नंबर हा तुमच्या सर्च रिपोर्टला, तुमच्या ॲग्रीमेंटला, अलॉटमेंट लेटरला आणि तुमच्या सँक्शन प्लॅनला मॅच करतात. तुमचा सर्वे नंबर जो तुमच्या कमेन्समेंटमध्ये आणि प्लॅनमध्ये मेन्शन केलेला आहे त्याच सर्वे नंबरचा सर्च रिपोर्ट रेराच्या फॉर्मॅटमध्ये, रेराने सर्च रिपोर्टचा देखील फॉर्मॅट दिलेला आहे, त्या फॉर्मॅटमध्ये तुमचा सर्च रिपोर्ट आहे का नाही हे लीगल डेस्कला चेक होतं. त्यानंतर डेव्हिएशन रिपोर्टमध्ये मी माझ्या दुसऱ्या व्हिडिओजमध्ये सांगितल्याप्रमाणे डेव्हिएशन रिपोर्ट चेक होतो. त्याच्या क्वेरीज तुम्हाला येतात डेस्क टूला. डेस्क टूला या क्वेरीज तुम्ही सॉल्व करायच्या असतात. आता तुम्हाला जर का ही क्वेरी समजली नाही तर तुम्हाला समोरासमोर ती क्वेरी विचारण्यासाठी लिंक पाठवली जाते. त्या लिंकमध्ये तुम्ही ह्या लीगल ऑफिसर्सला मीटिंग, ऑनलाईन मीटिंगद्वारे भेटू शकता. त्यांना तुमच्या ॲप्लिकेशनचा नंबर सांगून तुमची क्वेरी काय आहे किंवा तुम्ही ती क्वेरी कशी व्हॅलिड नाही आहे किंवा त्याच्यासाठी तुम्ही कुठले दुसरे डॉक्युमेंट्स फाईल केलेत किंवा काय नक्की करायचं आहे हे तुम्ही त्या ऑफिसरला समोरासमोर विचारू शकता. हे ऑफिसर्स तुमच्या मदतीसाठी तिथे बसलेले असतात आणि ते त्या ऑनलाईन मीटिंगमध्ये तुमच्या सगळ्या क्वेरीज सॉल्व करतात. या क्वेरीज सॉल्व झाल्यानंतर त्याप्रमाणे तुम्ही ते डॉक्युमेंट्स बनवायचे असतात आणि ते तुम्ही परत फाईल करायचे. जेव्हा या तिन्ही टेबलचे म्हणजे टेक्निकल, फायनान्शियल आणि लीगल या तिन्ही टेबलमधून तुमचं ॲप्लिकेशन चेक होतं तेव्हा तुम्हाला रिसबमिशनचा ऑप्शन वेबसाईटवरती दिसायला लागतो. त्या ऑप्शनला जाऊन तुम्ही सगळ्या टेबल्सच्या क्वेरीज फाईल केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन रिसबमिट करायचं आहे. हे रिसबमिट केलेलं ॲप्लिकेशन परत या तिन्ही डेस्कमध्ये चेक होतं आणि ते जर का योग्य नसेल, तुम्ही रिसबमिट करताना ज्या काही क्वेरीज आहेत त्या योग्य पद्धतीने सॉल्व केल्या नसतील तर तुम्हाला हे ॲप्लिकेशन परत रिजेक्ट होऊन परत त्याला क्वेरीज तयार होऊन ते तुम्हाला परत रिव्हर्ट येतं. मग ह्या क्वेरीज तुम्हाला सॉल्व करायला दुसऱ्यांदा चान्स मिळतो. दुसऱ्यांदा देखील तुम्ही जर का या क्वेरीज सॉल्व नाही केल्या तर तिसऱ्यांदा जेव्हा क्वेरी येते तेव्हा तुम्हाला, तुम्ही जी रेराची फी भरली आहे त्याच्या 25% पेनल्टी भरून तुम्ही ती तिसऱ्यांदा आलेली क्वेरी फाईल करू शकता. तरीही तुम्ही ती क्वेरी नीट फाईल नाही केली, ते डॉक्युमेंट्स त्यांना हवेत तशा पद्धतीने फाईल नाही केले तर तुम्हाला चौथ्यांदा ही क्वेरी येते आणि यावेळेस मात्र तुम्हाला तुम्ही भरलेल्या फीच्या 40% पेनल्टी भरून ही क्वेरी तुम्ही फाईल करू शकता. एवढंच नाही तर तुम्हाला तिथे फिजिकल हिअरिंगला देखील जावं लागतं. हे ऑफिसर्स, तुम्ही 4 वेळा क्वेरी नीट फाईल न केल्यामुळे तुम्हाला फिजिकली तिथे हिअरिंगला बोलवू शकतात आणि ते फिजिकल हिअरिंग करून तुम्ही या सगळ्या क्वेरीज सॉल्व कराव्या लागतात. अदरवाईज तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होऊ शकतं. आता या क्वेरी येऊच नाहीयेत म्हणून ह्याच्या आधीचे सगळे व्हिडिओज बघा. त्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला ॲग्रीमेंट कसं ड्राफ्ट करायचं आहे, त्याच्यामध्ये कुठले डेव्हिएशन्स नसायला पाहिजेत, डेव्हिएशन रिपोर्ट कसा असायला पाहिजे, अलॉटमेंट लेटर कसं असायला पाहिजे, त्यात काय डेव्हिएशन नसायला पाहिजे, सर्च रिपोर्ट कुठल्या फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे, त्या सर्च रिपोर्टमध्ये प्रिसाईजली तुमच्या प्रोजेक्टसाठी तुम्ही जे काही डॉक्युमेंटचे ट्रेल्स बनवलेले आहेत तेच कसे असले पाहिजे हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. सगळे व्हिडिओज पहा, त्याप्रमाणे तुमचं ॲप्लिकेशन फाईल करा आणि विदाऊट क्वेरी 15 दिवसामध्ये तुम्हाला रेरा नंबर येऊ शकतो.